नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं राजमुद्रा अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी दिनेश सर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी महावितरणसाठी जे अप्लाय केलं होतं, म्हणजेच ही जाहिरात जी आहे ती जाहिरात 29/12/2023 रोजी कंपनीच्या संकेतस्थळावरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या परीक्षेच्या ज्या परीक्षेच्या तारखा आहेत त्या तारखा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळी तारीख तुम्हाला दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय की ही जी परीक्षा फॉर्म होते ते 2023 भरली गेली होती आणि त्याची परीक्षा जी आहे ते यावर्षी म्हणजे 2024 घेण्यात येत आहे. आणि ते कधी घेण्यात येत आहे त्या संदर्भामध्ये जे काही टाईम टेबल दिलेलं आहे ते टाईम टेबल मी तुम्हाला समोर दाखवतो आहे. पण त्यामध्ये बघा, यामध्ये काही उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता 16/8/2024 जे मुदतवाढ होती ती देण्यात आली होती आणि त्याच परीक्षेच्या तारखा जे आहेत आता जाहीर करण्यात आलेल्या आहेत. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 5 प्रकारच्या पोस्ट आहेत. त्या 5 प्रकारच्या पोस्टसाठी परीक्षेचा वेगवेगळा दिनांक जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यामध्ये बघा, कनिष्ठ सहाय्यक या पदाची जी परीक्षा आहे ते 16/17/18/2024 रोजी घेण्यात येणार आहे. आणि ही परीक्षा कशी असणार आहे? ऑनलाईन असणार आहे. कारण आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे विविध पदांच्या संगणक प्रणालीवरती आधारित खालील परीक्षा दिनांकास आयोजित करण्यात येत आहे. ऑनलाईन परीक्षा असणार आहे आणि यामधली पहिली पोस्ट मी काय सांगितलं, कनिष्ठ सहाय्यक लेखा, ही 16/17/18/2024 या तारखेमध्ये ही परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर दुसरी पोस्ट आहे पदवीधर शिकाऊ अभियंता स्थापत्य म्हटलेलं आहे, यांची ऑनलाईन परीक्षा असेल 21/10/2024. त्यानंतर तिसरं पद आहे पदविकाधारक शिकाऊ अभियंता स्थापत्य म्हटलेलं आहे, या पोस्टची परीक्षा जी आहे ते 22/10/2024 होणार आहे. त्यानंतर बघा, पदवीधारक शिकाऊ अभियंता वितरण म्हटलेलं आहे, यांची परीक्षा 23/10/2024 घेण्यात येणार आहे. आणि 5 जी पोस्ट आहे ती आहे पदवीधर शिकाऊ अभियंता वितरण, या पोस्टसाठी जी परीक्षा आहे ती 24/10/2024 रोजी घेण्यात येणार आहे. अशा प्रकारे आपल्याला परीक्षेचा दिनांक जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी या पोस्टसाठी अप्लाय केलं होतं त्यांनी आता जागे होऊन परीक्षे दिनांक जाहीर झाल्याच्या नंतर आता त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करून अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांनी परत रिव्हिजन करा आणि ज्यांचा रिव्हिजन पण झालेला आहे त्यांनी परत रिव्हिजन करा, कारण आता आपल्याला विलंब करण्याची या ठिकाणी वेळ असणार नाही आहे. आणि या परीक्षेचे जे हॉल तिकीट्स आहेत, प्रवेश प्रमाणपत्र जे आहेत, ते आपल्याला mahadiscom.in या संकेतस्थळावरती उपलब्ध होतील. www.mahadiscom.in या संकेतस्थळावरती हे हॉल तिकीट उपलब्ध होणार आहेत. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की आपल्याला आता ही परीक्षा द्यायची आहे पण परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा आता जाहीर करण्यात आलेलं आहे, समोर बघूया. या ठिकाणी बघा, 5/2023 जाहिरात क्रमांक आहे बरं, 05/2023 अशी जाहिरातीची या ठिकाणी क्रमांक देण्यात आलेला आहे. आणि इथे बघा, इथे सुद्धा सेम आहे, ॲडव्हर्टाईज नंबर 5/2023 म्हणजे आपली जाहिरात या ठिकाणी सेम दिसते. आणि याच जाहिरातीसाठी या ठिकाणी परीक्षेचं स्वरूपसुद्धा दिलेलं आहे की आपल्याला कोणते प्रश्न कोणत्या विषयातून किती विचारले जाणार आहेत. तर इथे बघा, इथे आपल्याला एकूण जे नंबर ऑफ क्वेश्चन्स दिलेले आहेत, एकूण मार्क्स दिलेले आहेत आणि या ठिकाणी वेळसुद्धा दिलेला आहे. प्रोफेशनल नॉलेज म्हणजे ज्या पोस्टसाठी आपण अप्लाय केलेलं आहे त्या पोस्टच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत, त्या पोस्टच्या संदर्भातले प्रश्न आपल्याला किती विचारले जाणार आहेत, तर 25 विचारले जाणार आहेत. आणि 25 प्रश्नासाठी मार्क्स आपल्याला मिळणार आहेत 50, म्हणजे 25 प्रश्न आणि 50 मार्क्स असणार आहेत. ते प्रोफेशनल म्हटलेलं आहे, ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलेलं आहे प्रोफेशनल नॉलेज तुम्हाला त्या संदर्भामध्ये विचारलं जाईल. तुम्ही ज्या पोस्टला आता अप्लाय करून तिथे काम करणार आहात त्या पोस्टसाठी जे काही नॉलेज लागतं
त्या नॉलेजवरती आपल्याला 25 प्रश्न विचारली जाणार आहेत. नंबर 2 रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता या ठिकाणी आहे, यावरती 20 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि यावरती 40 मार्क्स आपल्याला मिळणार आहेत. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हटलेलं आहे, क्वांट आपल्याला विचारले जाणार आहेत म्हणजे गणिताचा भाग आहे, मॅथमॅटिक्स आहे, 15 क्वेश्चन्स यावरती विचारले जाणार आहेत आणि मार्क्स असणार आहेत 30. त्यानंतर मराठी लँग्वेज आहे मित्रांनो, लक्षात घ्या मराठी लँग्वेज आहे. मग मराठी लँग्वेज म्हटलं की त्यामध्ये सर्व चालू बरं का, संपूर्ण व्याकरण असेल किंवा त्याच्यामधला एखादा पॅरेग्राफसुद्धा. मराठी लँग्वेजवरती आपल्याला परत 15 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि मार्क्स असणार आहेत 30 आणि 19 क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातील 75 आणि 19 मार्क्स असतील 150. हे लक्षात घ्या. तर लक्षात घ्या की पहिली जे आपण या ठिकाणी नेम ऑफ टेस्टमध्ये जर बघतोय तर प्रोफेशनल नॉलेज जे आहे ते बायलिंग्वल असणार आहे, म्हणजे दोन भाषेमध्ये आपल्याला हे प्रश्न विचारले जाणार आहेत, इंग्रजी किंवा मराठीमध्ये प्रश्न असतील. ज्या विद्यार्थ्यांना आता टेक्निकलच्या बाबतीत मराठी काही कळत नसेल तर अशांनी आपण इंग्रजीमध्ये वाचणं गरजेचं आहे, कारण टेक्निकल किंवा प्रोफेशनल नॉलेजच्या संदर्भामधले असणारे ज्या टर्मिनॉलॉजीज असतात त्या टर्मिनॉलॉजीज मराठीमध्ये थोडंसं अवघड वाटू लागतं, तर अशा विद्यार्थ्यांनी इंग्रजीमधल्या प्रश्नांची तयारी करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं त्याची टर्मिनॉलॉजी असेल, त्यांचे शब्द असतील, ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर ही दोन्ही भाषेमध्ये परीक्षा देता येईल आणि यासाठी वेळ असणार आहेत 75 मिनिटे. वेळ किती असेल? 75 मिनिटे. तर अशा स्वरूपाची ही आपली जाहिरात जी आहे ते 2023 ची 2024 मध्ये या ठिकाणी परीक्षा होत आहेत. मी परीक्षेचे तुम्हाला संपूर्ण तारखा सांगितलेल्या आहेत आणि परीक्षेचं स्वरूपसुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या बाकीच्या सुद्धा माहितीविषयी राजेंद्र अकॅडमी वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओद्वारे माहिती कळवत जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.